चोपड्याचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांनी जलसंधारणासाठी नाले खुलीकरण या विषयावर भर दिला आहे व त्यांच्या प्रयत्नांना यशही प्राप्त होत आहे. तालुक्यातील लासूर, नागलवाडी, वराळ, सहार्डी आदी गावांमध्ये जलयुक्त शिवारांतर्गत नाला खुलीकरणाचे काम अजूनही सुरू आहे. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याने पावसाला दमदार सुरुवात झाली. यामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या नाल्यांना पूर आल्यामुळे या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे वराड, नागलवाडी रस्त्यालगत झालेल्या 8 नाले सर्व बांध पावसाने भरून निघाले आहेत. शेतकरी बांधवांनी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानत भरलेल्या बांधाचे जलपूजन शेतकरी जगदीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. यावेळी एकनाथ माडे, युवासेनाचे उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, हिरालाल धनगर, संतोष महाजन, दीपक महाजन, भिका महाजन, गुलाब माळी, गोपाल चौधरी, सुनील पाटील, मुन्ना मगरे, युवासेना शहर प्रमुख प्रदीप बारी, कैलास महाजन, गणेश महाजन, युवासेना उपशहर प्रमुख दीपक माळे यांच्यासह परिसरातील काही शेतकरी उपस्थित होते. यावर्षी पाण्याचा पाऊस चांगला पडल्यामुळे जे मागचे दरवर्षी जे धरणं पडले होते त्या वर्षी भरलेले आहेत. माझ्या तरी माहितीनुसार ज्या बंद पडलेले बोर ते चालतील यावर्षी. आणि चंद्रकांत सोनवणे यांनी जे आमदार साहेबांनी जे सरांना मदत केली त्याचे तर निश्चित फायदा होईल. यापुढे सर्व शेतकऱ्यांच्या बागायतीचा विकास होईल. याच्यापुढे असं काम त्यांनी अजून हातात घ्यावं आणि याच्यापुढे जे कामं रखडलेले आहेत ते पूर्ण करण्यात यावं. सर्वांतर्फे विनंती आहे साहेबांना. आज या ठिकाणी फार आनंदाची गोष्ट अशी, आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मागील वर्षी 2017-2018 या वर्षामध्ये जे खोलीकरण झाले या खोलीकरणामध्ये जे पाणी साठले या पाण्याचा चोपड्यापासून तर पूर्ण वराळपर्यंत या खोलीकरणाचा फायदा झालेला आहे. आणि या खोलीकरणामध्ये पाणी या दुसऱ्या पावसात वर फ्लो भरून निघालेला आहे. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. तसेच आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी या भागात परत नागलवाडी भागात नागलवाडी रस्त्यावर 4 बंधारे हे टाकण्यात आलेले आहेत. तरी या बंधाऱ्यांचा फायदा पुढे अजून जास्तीत जास्त पाणी साठण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा प्रयत्न कायम आहे.